आमच्याकडे सत्ता आहे, जे सत्ता पक्षात आहे, त्यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून दुसऱ्यांच्या नावाने कर्ज उभे करून त्यांची परतफेड कशी नाही केली, त्यामुळं शेतकऱ्यांनी गळफास करण्याची घटना दिलीप ढवळे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर उस्मानाबाद तालुक्यामध्ये कसबे तडवळे मधले दिलीप ढवळे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठी ठेवलेली आहे, त्या चिठ्ठीची प्रत माझ्याकडे आहे. त्या चिठ्ठीच्या प्रतीमध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की माझ्या या आत्महत्येला जबाबदार कोण. ओम राजे निंबाळकर हे सध्याचे उमेदवार आहेत आणि विजय दंडनाईक हे वसंतदादा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करतात. या दोघांनी 4 एकर जमिनीवर बोजा चढवण्यास भाग पडले, कारखान्याने ती निधी पैसे वापरले, 3 वेळा लिलाव करण्यात आला आणि सततचा दुष्काळ आणि ही मानहानी याचा शेवटी परिणाम म्हणून दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली. FIR दाखल व्हायला पाहिजे, पण पोलीस का FIR दाखल करत नाही ही एक महत्त्वाची आमची मागणी आहे की सरकारने ताबडतोब FIR दाखल केला पाहिजे. दुसरा भाग म्हणजे दिलीप ढवळे आणि काही शेतकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटायला मुंबईला गेले, 2 दिवस उन्हात तात्काळ उभे राहिले. उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. एका दुष्काळी भागातल्या लोकांची समस्या ऐकण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाला वेळ नाही. 2 दिवस त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या अन्यायाचे वाचा फोडण्यासाठी शेतकरी मुंबईला जातात, उद्धव ठाकरेंना यांना भेटायला वेळ मिळत नाही. आज उद्धव ठाकरे सर्व महाराष्ट्रात फिरतात, पहिल्यांदा त्यांनी याला उत्तर दिलं पाहिजे. दिलीप ढवळे त्यांच्याबरोबर श्रीमंत तांबारे आहेत, तेही त्यांच्याबरोबर गेलेले, तेही आपलं म्हणणं सांगतील आपल्याला. जवळपास 72 शेतकऱ्यांच्यावर कर्ज काढण्याचं काम झालेलं, त्यातले 20 शेतकरी उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. या देशामध्ये व्यासपीठावर भाषण करणं आणि प्रत्यक्षात कृती याच्यात किती अंतर आहे हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत अनेक वेळा महाराष्ट्राने बघितलेलं. मागच्या वर्ष 2-3 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे काय बोलत होते याच्या अनेक क्लिप्स आपल्याकडे आहेत. राफेलचा घोटाळा प्रधानमंत्र्यांनी केला हाही त्यांचा आरोप रेकॉर्डेड आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा निर्णय त्यांनी केलेला होता. उद्धव ठाकरेंनी या देशामध्ये पहारेकरी चोर आहे अशा स्वरूपाचा देखील उल्लेख अतिशय स्पष्टपणाने केलेला. असं करत असताना लोकांना असं वाटत होतं की हे भारतीय जनता पक्षावर आघाडी करणार नाहीत आणि तेच हे सांगत होते. ती आघाडी शेवटच्या क्षणी केली. तीच गोष्ट मी उक्ती आणि कृती याच्यामधला फरक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तसंच आपल्या दिलीप ढवळे उस्मानाबादच्या कसबे तडवळे गावातील शेतकऱ्याच्या आणि 72 शेतकऱ्यांच्या अडचणीला संकटाला तोंड देण्यासाठी मुंबईला त्यांना भेटले असते तर कदाचित ही आत्महत्या टळली असते. आज दिलीप ढवळेंनी सगळं लेखी दिलेलं असताना या ठिकाणी FIR यासाठी जबाबदार असणाऱ्या ज्यांची नावं लिहिण्यात आलेली आहेत, दिलीप ढवळेंनी आपल्या चिठ्ठीत लिहिलेली आहेत, त्यांना कोणत्याही FIR करून पुढची कारवाई सरकार का करत नाही? पोलीस कोणत्या दबावाला घाबरत आहेत?
आणि पोलिसांनी अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल करायचा असतो, कारण आत्महत्या करणाऱ्यांनीच मला कारणीभूत कोण आहे हे स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. त्याची फसवणूक झालेली आहे, त्याच्या फसवणुकीच्यासाठी त्यांनी पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केलेला आहे. असं नाही की आत्महत्येचाच अर्ज पहिला होता. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी मयत शेतकरी व त्याच्या सहकाऱ्यांनी मानहानी टाळण्यासाठी 8 जून 2016 रोजी ढोकी पोलीस स्टेशनकडे अर्ज देऊन न्याय देण्याची मागणी देखील केलेली होती. याचा अर्थ पोलिसांना ही केस माहिती आहे. पोलिसांनी आता आत्महत्या त्यांनीच केलेली आहे ज्यांनी हे अर्ज दिलेले आहेत, त्यामुळे तात्काळ पोलिसांनी एफ आय आर दाखल केली पाहिजे. आम्ही 2 दिवस वाट बघितली. जर ते उमेदवार आहेत म्हणून नाही, पण दिलीप ढवळेला न्याय द्यायचा असेल आणि 72 शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल आणि त्यांना जिल्हा बँकेत वसंतदादा बँकेच्या आणि कारखान्यांच्या या कर्जातून त्यांचे पैसे बहुतेक सगळे कारखान्याने वापरले, कारखाना अकार्यक्षम आहे, कारखान्याने त्या या बाबतीत न्याय दिलेला नाही आणि म्हणून कारखान्यांच्याकडून आणि बँकेकडून विशेषतः ओमराजे निंबाळकर आणि बँकेचे अध्यक्ष यांच्याकडून जाणीवपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की शेवटी दिलीप ढवळेंनी राजीनामा आत्महत्या केली आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये यासाठी एफ आय आर दाखल करणं हे पोलिसांनी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तर ताबडतोब याच्यात लक्ष घातलं पाहिजे. 2 दिवस झाले तरी जर त्या दिलीप ढवळेंनी ठेवलेल्या खिशातल्या चिठ्ठीला जर कॉग्निझन्स घेत नसेल पोलीस तर मला वाटतं की या बाबतीत आम्हाला निवडणूक आयोगाकडे देखील न्याय मागावा लागेल. अशा पद्धतीनं या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका 72 शेतकऱ्यांची कहाणी आहे. अशा पद्धतीच्या मानसिकता असणाऱ्या लोकांना पुन्हा निवडून द्यायचं का याचा उस्मानाबादकर निश्चितपणाने विचार करतील असा मला विश्वास आहे. आता परवा विदर्भाचं एक फर्स्ट राऊंड झाला. आपण विदर्भातल्या पत्रकारांना पण चौकशी करून बघा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 2 पैलू, एक राव प्रफुल्ल पटेल यांचं भंडारा गोंदियाची सीट आमची तिथं होती आणि नंतर आपल्या अमरावतीची, साधारणपणे सर्व ठिकाणी फार चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आणि मला वाटतं की नितीन गडकरी देखील पडू शकतात अशी चर्चा आता नागपुरात व्हायला लागली आहे. त्यामुळं गडचिरोली, रामटेक, चंद्रपूर थोडीशी तसेल आम्हाला जाणवते की वर्ध्याला जाणवते, अदरवाईज सर्व ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे. आता असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही लगेच, पण बहुतेक एखाद दुसरी जागा वगळता काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा वर आमचे उमेदवार यशस्वी होतील असं म्हणत आहे. म्हणून किती जागा येतील असं वाटतं राज्यात आम्ही नक्कीच 50% वर जागा मिळवू शकू. 28 जागांचा आमचा साधारण अंदाज आहे, 28-29. माळा बारामती काय चांगले आघाडी नाही तर ज्यांनी 1977ची निवडणूक बघितलेली आहे 12-1 वर्षाच होती, एक सायलेंट हेट्रेड असतो, ते बोलत नाहीत लोक पण मनात त्यांच्या क्रोध असतो, ते व्यवस्थेला थोडे घाबरून असतात. आता राजासारखा SP असल्यावर व्यवस्थेला घाबरणं ना, म्हणजे एवढे धडधडीत आत्महत्या होत असताना जर गुन्हे नोंदवले जात नसतील तर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने वागतं हे आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे बायस्ड पोलीस प्रशासन किंवा बायस्ड ब्युरोक्रेसी असते तेव्हा लोक सायलेंट असतात, पण मनातला क्रोध ते भटनात व्यक्त करतात आणि हीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची ताकद आहे की क्रोध त्यांनी दाखवला. नागपूरमध्ये जे काही मतदान झालं आहे त्याची जर व्यवस्थित जातीनिहाय गणना झाली तर कोणी कसं वोटिंग केलं त्याचं पॅटर्न स्पष्ट होतं. आम्ही अजून 1 दिवस वाट बघू.
नाहीतर उद्या आमचं शिष्टमंडळ डीजीला मुंबईला भेटेल. एसपीने कार्यवाही केली पाहिजे. एसपीची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दिले करणं ही एसपीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एसपी कोणी असो पण असे डिले करणं म्हणजे बायस्ड आहे. एसपी ऑलरेडी पोलीस यंत्रणा बायस्ड आहे असा मेसेज जातोय त्याचा. निवडणुकाचा कालावधी आहे आणि निवडणुकीत इन्वॉल्व्ह जे आहेत ते स्वतः कॅन्डिडेट आहेत. म्हणजे तात्काळ एसपीनी ॲक्शन घ्यायला पाहिजे. असं आहे की 72 शेतकरी अजूनही एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 20 जण जाऊन भेटायला गेले. याच्यानंतर एकही आत्महत्या झाली तर त्याला जबाबदार स्वतः एसपी असेल. कारण का जर त्यांनी वेळेत कारवाई केली असती तर तुम्ही हे सगळं रोखू शकला असता. ज्या अर्थी तुम्ही ती कारवाई न केल्यामुळे एक माणूस आत्महत्या करतं त्या अर्थी तुमचाही त्या गुन्ह्यात सहभाग आहे. पोलीस असतात कशाला? सीआरपीसीचं तरतूद कशाला आहे की वेळेत तुम्ही कारवाई करावी, वेळेत गुन्हेगाराला शासन व्हावं, याच्यासाठी सीआरपीसी आयपीसीची तरतूद आहे. जर तुम्ही कारवाई केली नाही तर गुन्हेगारांची भीट चेपते. उद्या 72 एकानेही जरी आत्महत्या केली तर राजाचंही नाव त्या एफ आय आरमध्ये घ्यावं. काय मागणी करायला आपण आणि तिरंगाही होते कुठेतरी पोलीस यंत्रणेकडे. तिथल्या साखर कारखान्याने ढवळे आणि अन्य 72 जणांच्या नावाने कर्ज उचललेली होती. त्या कर्जात त्यांची जमीन तारण ठेवलेली होती. त्या जमिनीचा ढवळेंच्या जमिनीचा 3 लिलाव निघाला. मानहानी झाली, 4 लिलाव निघाले आणि त्याचबरोबर दुष्काळ. त्यामुळे शेवटी दिलीप ढवळेंनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी चिठ्ठी जी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये या ओमप्रकाश निंबाळकर यांचं ओम निंबाळकर आणि त्याचबरोबर विजय दंडनाई या दोघांची नावं त्या तंतुर्भूत चिठ्ठीत केलेली आहे. आता चिठ्ठी सापडल्यावर पोलिसांनी एफ आय आर दाखल केला पाहिजे. त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण आज जवळपास 2 झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. इथले एसपी आणि इथली पोलीस यंत्रणा ही कोणत्या दबावाला घाबरली आहे हे कळत नाही. विशेष म्हणजे दिलीप ढवळे आणि 72 शेतकरी त्यापैकी 20 शेतकरी ही मुंबईला उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. 2 उन्हात ताटकळत थांबले पण उद्धव ठाकरेजी त्यांना भेटले नाहीत आणि शेवटी नाईलाजाने हे परत आले आणि त्यानंतर दिलीप ढवळेंनी बिचाऱ्याने आत्महत्या केलेली आहे. कारण कुठंच आता दाद मिळत नाही. त्यांनी एकदा ढोकी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला होता की आमच्याबद्दल आमचे असे असे प्रश्न आहेत आणि यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणून. असं असताना देखील आज त्या बिचाऱ्या दिलीप ढवळेला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. आणखीन आत्महत्या यातल्या कुणी करू नये म्हणून ताबडतोब पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे. तीही घेत नाही. जे तांबारे नावाचे शेतकरी आहेत जे दिलीप ढवळेंच्या बरोबर मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंना भेटायला गेले ते त्याचं वर्णन करतात की 2 आम्ही उन्हात ताटकळत बसलो पण उद्धव ठाकरेंनी या 20 शेतकऱ्यांची भेट घेतली नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात आणि करण्यात किती अंतर आहे हे भाजप शिवसेनेच्या जी 5 संबंध होते सतत ते भाजपच्या विरोधी बोलत होते आणि अचानक भाजपशी त्यांनी आघाडी युती केली. तसंच या ठिकाणी स्टेजवर एक बोलतात पण शेतकरी त्यांच्या दारात आल्यावर त्यांना भेटतसुद्धा नाहीत. दुष्काळी भागातल्या अतिशय संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना कधीही आपल्या प्रमुख नेतृत्वाला भेटायची संधी मिळाली पाहिजे. परंतु मुंबईमध्ये 2 मिळाली नाही. आज दिलीप ढवळेने आज आत्महत्या केली आणि या आत्महत्येला जबाबदार जे आहेत त्यांची नावं लिहून ठेवली आहेत आणि त्यात उद्धव ठाकरेंचंही नाव लिहिलेलं आहे की मी मुंबईला जाऊन आलो पण माझी भेट होऊ शकली नाही. आणि त्यामुळं संवेदनाहीनता शिवसेनेने या ठिकाणी दाखवलेली आहे. उलट पक्षी पोलिसांनी या ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर ताबडतोब एफ आय आर दाखल केली पाहिजे. ही राष्ट्रवादीच्या वतीनं मागणी आहे. निवडणुका येतील आणि जातील पण अशा पद्धतीचे लोकांना त्रास देणारे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक यांच्या बाबतीत सरकार आणि विशेषतः पोलीस अधिकारी हे काहीही करत नाहीत. उलट त्यांना सहाय्यभूत होण्याचा प्रयत्न करतात असं एकंदर चित्र मी आज उस्मानाबादला आलेलो आहे. मिळालेल्या माहितीवरून माझा असा समज झालेला आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत
दिलीप ढवळे यांच्या बाबतीत ताबडतोब FIR दाखल करून पोलिसांनी संबंधितांच्यावर पुढची ऍक्शन घेतली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या चिठ्ठीमध्ये उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव ठाकरेंचं, पण ज्यांनी डायरेक्ट या बाबतीत जबाबदारी देखील, मी असं म्हणत नाही की उद्धव ठाकरेंचं FIR मध्ये नाव घ्यावं, आता त्यांना भेटायला गेले आणि शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंना त्यांनी भेटू शकले नाही, की उद्धव ठाकरे समाज महाराष्ट्र त्याच्यावर ठरवेल काय आहे ते. हे शेतकऱ्यांच्या मनातलं FIR तयार होईलच, परंतु पोलीस स्टेशनच्या FIR मध्ये तांत्रिकदृष्ट्या जे जबाबदार आहेत, विशेषतः ओमराजे निंबाळकर आणि दुसरे विजय दंडनाईक जे बँकेचे प्रमुख आहेत, या दोघांच्यावर FIR मध्ये नावच लिहिलेलं आहे, तर FIR आलाच पाहिजे त्यांच्या नावाने. पोलीस का वेळ लावतायत, पोलिसांच्यावर कोणता दबाव आहे, आणि इथल्या SP नी त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घेणं अपेक्षित आहे, पण अजून 2 दिवस झाले तरी पीडित कुटुंबाला अजून न्याय देण्याची दानत पोलिसांची नाही, आणि कोणत्याही पद्धतीनं ज्या प्रकारे प्रेशर डेव्हलप झालेलं आहे पोलिसांच्यावर ते जुगारून त्यांनी नाही केलं, तर उद्या सकाळी, आज आम्ही वाट बघू, उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सगळ्याच विरोधी पक्षाच्या वतीने DG ना भेटायला एक शिष्टमंडळ जाईल, आणि या प्रकरणाची त्यांना माहिती देऊन तात्काळ FIR दाखल करायला सांगू. शेवटी निवडणूक आयोगाला देखील आम्हाला हे शेवटी सांगावं लागेल. माझं नाही बोलून मी काल संध्याकाळी आलो, रात्री यायला इथं जवळपास 1:45-2 वाजले, पण मी बोललेलो नाही, पण पोलीस प्रशासनाने कुणाशी बोलण्याची गरज नाही, त्यांनी ॲक्शनच घेतली पाहिजे. 2 दिवस सामनामधून चंद्रकांत पाटलांना चिमटे घेण्यासाठी काय सुरू आहे? असं आहे की चंद्रकांत पाटील यांच्याविषयी न बोललेलं बरं, ती काय फार एखादा माणूस स्वतःकडं महाराष्ट्राचं लक्ष वेधण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ पवार साहेबांच्याबद्दल बोलला की त्याला प्रसिद्धी मिळते, हा महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आपण कुठेतरी विशेष आहोत हे जाणीव महाराष्ट्राला करून देण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटलांचा आहे, आणि जेव्हा पवार साहेबांच्या विरोधी बोललं जातं त्यावेळी त्याचं नाव पेपरला येतं, TV चॅनलला येतं, त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा हा केविलवाना प्रयत्न आहे, आणि त्यामुळं शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे, बारामतीच्या बद्दल सतत बोलणे, आणि काही काम बारामती मतदारसंघात केलेलं नाही चंद्रकांत पाटलांनी, लोकांच्या उपयोगी पडलेले नाहीत, उलट त्या भागातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दुष्काळात जो त्रास होतो त्या त्रासाबद्दलही हे महसूल मंत्री आहेत, त्याबद्दलही यांनी काही फारसं काम केलेलं नाही, आणि उगाचच निवडणुका आल्या की पवार साहेबांच्या नावाने जास्त टीका करण्याचा प्रयत्न करून लोकांचं लक्ष वेधणं, एवढंच त्यांचं काम चालू आहे. मला वाटत नाही त्याच्या पलीकडे त्याच्यात काय अर्थ आहे. चंद्रकांत पाटलांना निवडणूक झाल्यानंतर हे चंद्रकांत पाटील झालं गेलं विसरून जावा म्हणून पुन्हा पवार साहेबांच्याकडे गेले, तर पवार साहेबांनी त्यांना, म्हणजे पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आहे, आणि आमची अपेक्षा आहे चंद्रकांत पाटील ज्या पद्धतीनं आणि ज्या गतीनं बोलत आहेत आणि जे सत्य नाही, म्हणजे आम्ही त्या बारामती मतदारसंघ जिंकू कशाच्या जीवावर, लोक तुमच्याबरोबर नाहीत, सामान्य माणसं तुमच्यावर नाहीत. मी एकदा म्हटलेलं की EVM मशीन हॅक करणं किंवा मग पैशाचा दुरुपयोग करणं, या 2 गोष्टी केल्याशिवाय माणसाला अशी आत्मविश्वास तयार होत नाही, आणि त्यामुळं खऱ्या लोकशाही मार्गाने निवडणुका लढल्या तर काय होईल हे जगाला माहिती आहे. त्यामुळं बारामतीतला माणूस, सामान्य माणूस, बारामती लोकसभेतला कधीही पवार साहेबांना आणि सुप्रियाताईंना सोडणार नाही याची सगळ्यांना खात्री आहे. तरी देखील चंद्रकांत पाटील बोलत आहेत म्हणजे किती करंटेपणा आहे हे आपल्या लक्षात येईल.